आता आपण बघताय की सगळे आमचे नाशिक या कागदाचे कर्मचारी बंधू भगिनी सगळे या ठिकाणी जमलेले आहेत। दोन दिवस स्वतः माझ्यासोबत आपल्या आघाडीचे जनाभाऊ जगताप, नंतर हेमंत विश्पुते, राजेश बाबळीकर कॅमेरामन, ज्ञानेश्वर नागरे, असे 5 ते 6 लोक आम्ही आणि 4 आपल्या महिला भगिनी अशा 10 लोकांची टीम मैदानावरती हजर होती। त्या संदर्भात 2 दिवसात आम्हाला जे काही अनुभव आले, जे काही आम्ही ऐकलं ते आपल्यापर्यंत पोहोचावं या दृष्टीने मी जनाभाऊंना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावे। मी जनार्दन जगताप, मला सगळे ओळखतात नाशिक या गाडातून। मी वाहतूक नियंत्रक आहे, आपल्याकडे 42 वाहतूक नियंत्रक आहे। 42 पैकी फक्त मी एकटाच या लढ्यामध्ये, बाकी जे 41 लोक आपले काम करतायत आणि माझे फक्त 5 महिने राहिले, माझे फक्त निवृत्तीला, सेवानिवृत्तीला फक्त 5 महिने राहिले। मी जर घाबरत नाही तर तुम्ही पण घाबरले नाही पाहिजे, ही इच्छा आहे माझी। आता परवा एक आम्ही 11 तारखेला मुंबईला गेलो होतो, आझाद मैदानावर गेलो होतो, तिथली परिस्थिती बघितली, तिथल्या लोकांमध्ये जो उत्साह आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हायला पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही सदावर्ते साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण सदावर्ते साहेबच्या दिवशी काही भेटली नाही। त्याच्यानंतर मग संध्याकाळी आले, पण त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते काही न बोलता त्या दिवशी ते त्यांनी निघून गेले। काल आम्ही अजय कुमार गुजरला भेटलो, त्यांना विचारणा केली की बऱ्याच लोकांच्या बदल्या झाल्यात, बऱ्याच लोकांना निलंबन दिले, बऱ्याच लोकांना सेवा समितीचे नोटिसा दिल्या आहेत, त्यासाठी काय करायला पाहिजे। तर त्यांनी सांगितलं की साहेबांनी त्यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे, त्यामुळे कोणीही घाबरायचं नाही, त्यासाठी खास तरतूद करून ठेवलेली आहे, कोणीही घाबरायचं नाही आणि साहेब सर्वांना निर्दोष सोडवतील ही साहेबांची भूमिका असेल, त्यामुळे कोणीही काही घाबरायचं नाही असं साहेबांचं आहे।